लाच प्रकरणी महिला ग्रामसेविका कीर्ती वांगेकर हिचा जामीन अर्ज न्यायालयानं मंजूर केला आहे हॉटेल आणि लॉजिंगसाठी ग्रामपंचायतीचा ठराव आणि ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी दहा हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी अकोलेकाटी येथील ग्रामसेविका कीर्ती वांगेकर हिला सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांनी जामीन दिला सुदर्शन आनंद पाटील यांनी ग्रामपंचायतीची परवानगी घेऊन बांधकाम केलं त्या ठिकाणी त्यांना हॉटेल आणि लॉजिंग सुरू करायचं होतं त्यासाठी लागणारा ग्रामपंचायतीचा ठराव आणि ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केला होता दरम्यान ग्रामसेविकेला भेटून मागणी केली असता त्यांनी दहा हजार रुपयांची मागणी केली फिर्यादीनं तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केली सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक झाली होती आरोपीच्या वतीनं मांडण्यात आलेला युक्तिवाद न्यायालयानं ग्राह्य धरला आरोपीकडून साक्षीदारावर दबाव येणार नाही या अटीवर न्यायालयानं जामीन मंजूर केला आरोपी ग्रामसेविकेच्या वतीनं अॅडव्होकेट जहीर सगरी तर सरकारतर्फे ऍडव्होकेट कुलकर्णी यांनी काम पाहिलं